सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलला व बेल आयकॉन प्रेस करा व मिळवा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट. नमस्कार, मी सोम रवींद्र केदार, इयत्ता 3 ची शाळा विद्या मंदिर यादववाडी. आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. आज यांच्या जयंतीनिमित्त मी माझे विचार थोडक्यात व्यक्त करणार आहे, ते आपण शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. ग्रामीण स्वातंत्र्य कोणा मिळाले असे एका कवीने म्हटले आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या लढ्यामध्ये लढाशिवाय विनयशील मार्गाने झालेला एक लढा अग्रगण्य ठिकाणी होता. तो लढा होता अहिंसा व सत्याग्रहाचा आणि त्या लढ्याचे नेते होते राष्ट्रपिता महात्मा गांधी. महात्मा गांधी एक अलौकिक व्यक्तिमत्व होते. त्यांचे सारे जीवनच प्रार्थनेप्रमाणे मंगल आणि पवित्र होते. सत्य व अहिंसा हा त्यांच्या जीवनाचा पाया होता. सत्य हा गांधीजींच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. सत्याचे दुसरे नावच गांधीजी होते असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही. आफ्रिकेतील संघर्षापासून त्यांच्या जीवन कार्याला सुरुवात झाली. परदेशातून भारतात आल्यावर त्यांनी आपल्या मातृभूमीची विविधता पाहिली. आपल्या देशबंधूंची परिस्थिती उघड्या डोळ्यांनी पाहिली. आपल्या मातृभूमीच्या मुक्तीसाठी आणि इथल्या रंजल्या गेलेल्या माणसांसाठी स्वतःचे आयुष्य समर्पित करणे हे आपले जीवन कार्य मानले. युरोपातून भारतात आल्यावर त्यांनी आपल्या अंगावर वकिलीची पोशाख खाली उतरून शिकण्याचं झापड झटकून दिली आणि हा महान योद्धा समाज सेवेसाठी तयार झाला. परंतु या संघर्षासाठी कोणते शस्त्र हाती न घेता त्यांनी अहिंसा व सत्याग्रह या मार्गाचा अवलंब केला. साबरमती ते गांधी हे अंतर पायी चालत जाऊन त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला. 1942 साली सुरू झालेल्या आंदोलनात त्यांनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला. इंग्रजांना चले जावचे ठणकावून सांगणाऱ्या गांधीजींनी 1942 चे आंदोलन तीव्र केले. 15 ऑगस्ट 1947 रोजी अनेक देशबंधू त्यांच्या त्यागातून स्वातंत्र्याचं महान मंदिर उभं राहिलं. हे मंदिर उभे राहण्यामागे गांधीजींसारख्या महामानवाचा सिंहाचा वाटा आहे. हे इतिहासाला कदापि नाकारता येणार नाही. स्वातंत्र्यानंतर त्यांनी कोणतेही पद न स्वीकारता त्यांनी गरीब